नमस्कार, 28 सप्टेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातत रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93 70 94 84 82. आज यावल तालुक्यात सायंकाळपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. रात्री उशिरा अहवाल येण्याची शक्यता. यावल तालुक्यात खरीप हंगामात पिकांचे प्रचंड नुकसान, सरसकट पंचनामे करण्याची भाजपची मागणी. खरीप पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यावलला मनसेची मागणी. आदिवासी आश्रमशाळेतील कंत्राटी शिक्षकांना या वर्षाची तासिकेनुसार मानधनावर नियुक्ती द्यावी, कंत्राटी शिक्षकांची निवेदनाद्वारे मागणी. यावलला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचा पडला विसर, किमान बोर्ड तरी लावा युवक काँग्रेसची मागणी. शिक्षकाकडून कोविडची कामे काळा, यावल तहसील कार्यालयात प्रोटॉन संघटनेची निवेदनाद्वारे मागणी. यावल येथील ट्रॅक्टर चोरीत शहरातील दोघांचा सहभाग, अटकेतील संशयिताची कबुली, दोघांच्या शोधार्थ पोलीस रवाना. मनवेल येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत गावात सर्वेक्षण. बुलढाणा अर्बन बँकेच्या सोने तारण कर्जदाराच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या वारसांना अपघात विम्याचा दिला लाभ. राज्य प्रतिष्ठान यावल तालुका उपाध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड. राष्ट्रीय मुस्लिम सेना रावेर लोकसभा अध्यक्षपदी फैजपूर येथील शाकिर खान यांची निवड. तर अधिक महिना अर्थात पुरुषोत्तम मास निमित्त फैजपूर स्वामीनारायण मंदिरात महिनाभर तेवत ठेवला जाणारा दिव्याचे केले प्रज्वलन. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन अभ्यास हा सुरू झालेला आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन अभ्यासक्रमासोबतच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सुद्धा घेण्यात येत आहेत. तसेच दिनांक 21 सप्टेंबर 2020 वार सोमवारपासून आपल्या मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे फर्स्ट युनिट टेस्ट घेण्यात येणार आहे, ज्यात शिकवण्यात आलेल्या विषयांवर आधारित PDF स्वरूपात प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे. तसेच ज्या मुलांचे ॲडमिशन शाळेत असतील त्यांना घरपोच किंवा शाळेत बोलवून प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे. ज्या पालकांना या प्रश्नपत्रिका हव्या असतील त्यांनी मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 83295659 60, 86690647 26, 97660778 75. थँक्यू. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज सोमवारी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र रात्री उशिरा अहवाल येण्याची शक्यता आहे. सध्या यावल शहर व तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. असे असले तरी यावल तालुक्यात सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत सर्वेक्षण देखील सुरू आहे. एकूणच या सर्वेक्षणाच्या माध्यमातून कोरोनावर लवकर मात करणे शक्य होईल म्हणून प्रत्येक नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या आरोग्य सेवकाच्या पथकास आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सायंकाळपर्यंत आज कोरोनाचा तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही, मात्र रात्री उशिरा अहवाल प्राप्त होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले, तेव्हा या नुकसानाचे सरसकट पंचनामे करण्यात यावे अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. सोमवारी याबाबत त्यांनी तहसील कार्यालयात निवेदन देत शेतशिवारात कसे नुकसान झाले आहे याचे व्हिडिओ चित्रण देखील तहसीलदारांना दाखवले. तालुक्यात गेल्या 15 वाड्यापासून संततधार पावसाने शेतीशिवार चिंब झाले होते. मोठ्या प्रमाणात शेतात पाणीदेखील साचून राहिले, यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सदर नुकसान जवळजवळ तालुक्यातील सर्वच भागात असताना नुकसानाचे पंचनामे अद्यापही झालेले नाही, तेव्हा आधीच कोरोना संकटातून जात असताना खरीप हंगामात झालेले नुकसान शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणणारे ठरत आहे.
तेव्हा महसूल विभागाकडून तहसीलदारांनी खरीप हंगामातील पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश द्यावे असे मागणीचे निवेदन सोमवारी भाजपच्या वतीने नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, गोपाल सिंग पाटील, वैभव चौधरी, सुनील पाटील, पंकज महाजन, दिगंबर खळसे, निर्मल चोपडे, भूषण फेगडे, रितेश बारी, स्नेहल फिरके, लीलाधर काटेसह शेतकरी वर्गांनी तहसीलदार जितेंद्र कुवर यांना दिले आहे. खरीप हंगामातील पिकाची परिस्थिती थेट बांधावर जाऊन काय आहे याचं व्हिडिओचित्रण देखील नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांनी केले व ते तहसीलदारांना देखील दाखवले आहे. ज्वारी काळी पडली आहे तर कापसाची बोंड हे लाल आणि काळे पडून त्यांचं नुकसान झालं आहे. विविध पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव आहे. भुईमुंग पिकाच्या शेंगा जमिनीतच सडून गेल्या आहे. सोयाबीन पिकाच्या शेंगा देखील कमी प्रमाणात असून सरसकट पंचनामे आवश्यक आहे असे डॉक्टर कुंदन फेगडे यांनी सांगितले. यावल तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे की आजच्या घडीला आपण या ठिकाणी डोंगरकटोरा शिवारामध्ये उभं आहे आणि या ठिकाणी 2 ते 3 प्रकारचे पिकं आपण दाखवू शकतो. याच्यामध्ये भुईमुगाचं पीक आहे. हे या भुईमुगाच्या पिकाला शेंगा बघा, अतिवृष्टीमुळे मुळं अक्षरशः सडून गेलेले, पूर्ण झाड त्या ठिकाणी वाया गेलेलं आहे आणि शेंगा त्यांना 1-2 शेंगा त्याही अतिशय छोट्या आकाराचे त्या ठिकाणी दाणे आहेत. ही अशी परिस्थिती आहे की या दाण्यापासून पुढच्या वेळेस बियाणं जे म्हणतो आपण ते बियाणंसुद्धा त्या ठिकाणी तयार होऊ शकत नाही अशी या भुईमुगाची परिस्थिती आहे. हे आपण दुसरं बघतोय सोयाबीनचं पीक आहे. या ठिकाणी आता सोयाबीन काढण्याची परिस्थिती आहे, परंतु काढण्याची परिस्थिती असताना सुद्धा या शेंगा आपण जर बघितल्या याच्यातून 1 दाणासुद्धा आपण त्या ठिकाणी मिळू शकणार नाही आपल्याला अशी परिस्थिती आहे. पुढच्या वेळेस आपल्याला बियाणं जर वापरायचं झालं सोयाबीनचं तर ते बियाणंसुद्धा आपण वापरू शकणार नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी पिकं लावले, त्या ठिकाणी त्याची मशागत केली, मशागतीचा खर्च गेला, बियाण्याचा खर्च गेला आणि हाती काहीच लागलं नाही, तर याकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्याचा पंचनामा झालेला नाही आहे. हे पीक आपण पाहू शकतो ज्वारीचं आहे. या ठिकाणी पूर्ण बुरशी लागलेली या पिकाला, ज्वारीला पूर्ण बुरशी लागलेली, पूर्ण काळपट ज्वारी त्या ठिकाणी पडलेली. ही काही एक उपयोगाची ज्वारी नाही आहे. शेतकऱ्याला कसं काय उत्पन्न मिळेल पुढच्या वर्षी लावण्यासाठी सुद्धा ज्वारीचं पीक त्या ठिकाणी राहणार नाही. आपण पीक पेरायसाठी जे कर्ज काढलेले आहेत यावर्षी तर पीक बर्बाद झालेले आहे. कुठलं त्या ठिकाणी उत्पन्न त्या ठिकाणी मिळणार नाही. हे कर्ज आपण फेडणार कसं? हे कर्ज फेडण्यासाठी आपल्याला नुकसान भरपाई मिळाली तरच शेतकरी त्या ठिकाणी यावल तालुक्यातला जगू शकतो आणि तो जगण्यासाठी पंचनामे होणं आवश्यक आहे. भुईमुगाचं पीक असो, कपाशी असो, उडीद मूग, त्याच्यानंतर सोयाबीन, हे सर्व पिकं जवळजवळ सडून गेलेले आहेत. भुईमुगाला तर शेंगाही लागलेले नाही त्या ठिकाणी, तर त्याच्या त्वरित पंचनामे वगैरे व्हावे अशी आमची आपल्याकडे मागणी. तिच्यात काही गाव आहे ना, आता डोंगरकटोरा गाव आहे, तिच्यात एकही पंचनामा झाले नाही कुठल्याच ठिकाणी. त्याच्यानंतर राजोरा गाव आहे, राजोरा गाव आहे, सातप्रोळमध्ये कुठले एकही पंचनामा झाले नाही सर कुठल्याच ठिकाणी. नंतर आपलं एक गाव आहे तालुक्यात खरीप हंगामात पिकाच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे मागणीचं निवेदन मनसेच्या वतीने तहसील कार्यालयात देण्यात आले आहे. आज सोमवारी मनसेकडून तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. त्यांनी सांगितले की अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे, तेव्हा शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. आधीच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सतत लॉकडाऊनमुळे शेतकरी वर्ग डगभाईस आला आहे, तेव्हा या संकटसमयी केंद्र आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष चेतन आढळकर, तालुका सचिव संजय नन्नवरे, बळीराम पाटील, निलेश खैरनार, आबित कच्ची, अजय तायडे, वीरेंद्रसिंह राजपूत, किशोर नन्नवरे, विजय इंगडे, अमोल सोनोने, सचिन बारी,
गौरव कोळी, विशाल पाटील आदींनी तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्याकडे दिले आहे. जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेतील कंत्राटी शिक्षकांना यंदा नियुक्ती देण्यात आलेली नाहीये. कंत्राटी पद्धतीने शिक्षक दरवर्षी आदिवासी आश्रमशाळेत नियुक्त केले जातात, मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अद्यापही या शिक्षकांना नियुक्ती न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तेव्हा त्यांना तातडीने नियुक्तीपत्र द्यावे अशी मागणी सोमवारी आदिवासी विकास विभाग वर्ग 3-4 रोजंदारी कर्मचारी कृती समितीकडून करण्यात आली आहे व यासंदर्भातील निवेदन येथील प्रकल्प कार्यालयात त्यांनी दिले आहे. सोमवारी येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनानुसार कृती समितीने म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग आश्रमशाळा व वसतिगृह वर्ग 3-4 या पदावर तासिका तसेच रोजंदारी तत्वावर अनेक वर्षापासून कर्मचारी काम करीत आहे. अतिदुर्गम भागात अत्यल्प मानधनावर रिक्त पदावर आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण केलेले कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत सेवा दिली आहे. सदर आता हा कोरोनाचा काळ असून या काळात त्यांना अद्यापही सेवेत नियुक्त करण्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले नाही, परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तेव्हा इतर प्रकल्पामध्ये काही ठिकाणी नियुक्ती देण्यात आली असून या भागात देखील कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती देण्यात यावी अशी मागणीचं निवेदन येथील प्रकल्प कार्यालयात सहाय्यक प्रकल्प अधिकारी NB झंपलवाळ यांच्याकडे कृती समितीचे जितेंद्र गुरव, जब्बार तळवी, याकूब तळवी, रफिक तळवी, हमीद तळवी, जितेंद्र पावरा, संगीता हुडवे, मुबारक तळवी, इरफान तळवी, कुर्बान तळवी, प्रकाश चौहान, असलम तळवी, मुशीर तळवी, लुकमान तळवी सह आदींनी दिले आहे. अठ्ठावीस सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे, मात्र या दिनाचा विसर सर्वांनाच पडला. तेव्हा या दिनानिमित्त किमान विविध शासकीय कार्यालयामध्ये बोर्ड तरी लावले जावे असे मागणीचं निवेदन युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्याकडे देण्यात आले आहे. सोमवारी येथील तहसील कार्यालयात युवक काँग्रेसच्या पदाधिकारीसह आदींनी निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की 28 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन आहे, तेव्हा या दिनाचा विसर सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पडला आहे. वास्तविक हा दिन सर्व शासकीय कार्यालयामध्ये साजरा करणे आवश्यक असताना कोरोना विषाणूच्या काळात तो दिन साजरा केला गेला नाही, मात्र असे असले तरी किमान त्या त्या कार्यालयामध्ये जनजागृतीपर बोर्ड लावणे आवश्यक होते. तेव्हा आता तरी या संदर्भातील बोर्ड विविध कार्यालयामध्ये लावण्यात यावे अशी मागणी तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्याकडे निवेदनाद्वारे तस्लीम शेख गनी पिंजारी,
युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान पहलवान, राजू पिंजारी, रहमान शेख आदींनी केली आहे. अंतर्राष्ट्रीय माहिती अधिकार दिन है और ये अंतर्राष्ट्रीय दिन एक अत्यंत महत्वपूर्ण दिन है. इस पर अधिकारी सारे अधिकारियों को सूचना देकर आज वो दिन मनाने को आना, इससे पब्लिक भी कहीं ना कहीं भूल गई ये दिन. उसमें तैयार मन जोड़ेगा सर, ये अंतर्राष्ट्रीय दिन अपने तरफ से नोटिस आ जाते कैसे, ये नगर पालिका जो भी अपने हैं इंटरनल पुलिस भेजर आज सूचना उनको देकर ये दिन मनाया जाए और नया बोर्ड लगाओ सूचना का लेगा. येथील तहसील कार्यालयात प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना प्रोटांच्या वतीने देखील निवेदन देण्यात आले. यात त्यांनी शिक्षकांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या कामकाजातून मुक्त करावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत शासनाने देखील आदेश काढले असून शासन आदेश डावलून शिक्षकांना माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत सर्वेक्षणाचे काम दिले जात असून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा धाक दाखवून सदर कामे दिली जात आहे तेव्हा ते कामे थांबवण्यात यावी अशी मागणी आहे. सोमवारी येथील तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना प्रोटॉन यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यात त्यांनी म्हटले आहे की शिक्षकांना आपले कामकाज नियमित व सातत्यपूर्ण करता यावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोविड-19 या संबंधित कार्यातून मुक्त करण्यात यावे असा शासनादेश 17 ऑगस्ट रोजी काढण्यात आला होता. असे असताना देखील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून उपरोक्त शासन आदेश डावलून शिक्षकांना माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणाचं काम देण्यात आले तेव्हा एकूणच आपत्ती व्यवस्थापन या कायद्याआड लपून शिक्षकांकडून हे काम करून घेतलं जात आहे. असे काम करत असताना शिक्षकांना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नसते, त्यांना कोरोनापासून संरक्षणार्थ कोणते साहित्य दिले जात नाही, घरोघरी फिरून त्यांच्याकडून ही कामे करण्याची सक्ती केली जात आहे, त्यात त्यांना बाधा होऊन त्यांचे कुटुंब देखील धोक्यात सापडू शकते म्हणून त्यांच्याकडून सदर काम काढण्यात यावे असे मागणीचं निवेदन येथील तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्याकडे प्रोटॉन तालुका अध्यक्ष शेख असलम शेख ताहेर, राज्य सचिव जी पी काकडे, अनिल सोनवणे, एम एस तायडे, एस बी तडवी, सी एच काकडे, ए सी जाधव यांनी दिले आहे. कोविडच्या ड्युट्या दिलेल्या आहेत त्या ड्युट्यामधून कार्यरत करण्यासंदर्भातला हा विषय आहे. 17-8-2020 या शासन निर्णयाच्या आदेशानुसार आम्ही आमच्या संघटनेमार्फत निवेदन देत आहोत की हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार शिक्षकांना 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष नियमित सुरळीत चालू राहावं, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी या निर्णयात शिक्षण बांधवांना कोविडच्या कामापासून काय करण्यात यावं या विषयाला धरून हा विषय आहे. शहरातील बोरॉल गेट परिसरातून चोरी गेलेले ट्रॅक्टर शहरातील दोघांनी कासोदा येथे आणून दिल्याची कबुली अटकेत असलेल्या संशयित आरोपीने दिली आहे. त्यात शहरातील बोरॉल गेट भागातील संजय भागवत भोईसह एक अन्य आरोपीचा समावेश असून त्या दोघांचा शोध पोलीस घेत आहे. शहरातील फालकनगरातील रहिवासी युसुफ समद पटेल यांचे ट्रॅक्टर क्रमांक MH-19AP9215 हे व त्यात जोडलेली ट्रॉली क्रमांक MH-19AN8728 ही 14 ऑगस्टच्या मध्यरात्री बोरॉलगेट भागातून चोरीस गेली होती व ते कासोदा तालुका एरोंडोल येथील एका शेतात मिळून आली.
सदर ट्रॅक्टर प्रवीण संभाजी पाटील वय 30 राहणार बामणे तालुका एरोनोली या संशयिताने शेतात लावले होते तेव्हा त्यास शनिवारी पोलिसांनी अटक केली व त्यास 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तेव्हा संशयित आरोपीने तपासात यावल शहरातून सदरील ट्रॅक्टर हे कासोदापर्यंत यावल शहरातीलच बोरॉलगेट भागातील रहिवासी संजय भागवत भोई व त्याच्यासोबत असलेल्या एक अन्य व्यक्तीने अशा दोघांनी कासोदा येथे आणून दिल्याची कबुली दिली आहे. तर यापूर्वी देखील संजय भोई यास चोरी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते मात्र त्याला चौकशी करून सोडून देण्यात आले होते. आता तो शहरातून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी संजय देवरे भूषण चौहान करीत आहे. तालुक्यातील मनवेल येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत गावात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील काळे, आशा स्वयंसेविका रंजना कोळी, स्वयंसेवक गोकुळ कोळी हे घरोघरी जाऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करताना दिसत असून कुटुंबातील माहिती संकलित ती करत आहे. तेव्हा या राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाची पाहणी व कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पर्यवेक्षक मोरे हे गावात आले होते. त्यांनी गावात भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. तर एकूणच सर्व कामकाज हे समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले व संपूर्ण टीमचं कौतुक केलं. यावेळी आरोग्यसेवक राजेश्वर निकुम, आशा गट प्रवर्तिका चित्रा जावळे यांची देखील उपस्थिती होती. सांगा ना बोल, काम चांगलं व्यवस्थित चालू आहे, लोकांनी येथील बुलढाणा अर्बन बँकेच्या सोने तारण कर्जदाराच्या अपघाती निधनानंतर त्याच्या वारसांना अपघात विम्याचा लाभ देण्यात आला. हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाला त्यातून मोठा हातभार लागला आहे. एकूणच कोरोना विषाणूच्या या पार्श्वभूमीवर अपघात विमा यामुळे आपोआपच कर्जफेड होत बँकेत तारण असलेले सोने सोमवारी बँकेच्या वतीने मयत कर्जदाराच्या वारसांच्या सुपूर्त करण्यात आले. शहरातील रहिवाशी साबीर शेख अय्यूब खाटिक राहणार खाटिकवाडा या व्यक्तीने बुलढाणा अर्बन बँकेतून सभासदत्व घेतलं होतं व त्यांनी बँकेत सोनं तारण करून कर्जदेखील घेतलं होतं. हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाला पैशांची चणचण असल्यामुळे त्यांनी सोनं तारण करून कर्ज घेतलं. ते कर्ज 26,159 रुपये इतके होते. दरम्यान शेख साबीर खाटिक यांचा दिनांक 5 जुलै 2019 रोजी अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर घरातील कमावता व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला. त्यातच कर्जफेड करणार तरी कशी अशा विवंचनेत त्यांचं कुटुंब होतं. त्याचाच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली होती. अशातच बुलढाणा अर्बन बँकेच्या वतीने सभासद व कर्जदारास दिलेल्या विमा संरक्षण संदर्भातील विम्याचा दावा करण्यात आला होता तेव्हा नुकतेच विमा रक्कम 24,951 रुपये प्राप्त झाली व ती सदर कर्जदाराच्या खात्यावर जमा केल्यानंतर सोमवारी मयत खाटिक यांच्या पत्नी शबानाबी साबीर शेख खाटिक यांना बोलून बँकेत तारण केलेले त्यांचे दागिने त्यांच्या सुपूर्द करण्यात आले. बँकेचे विभागीय व्यवस्थापक गोपालसिंग पाटील जळगाव यांच्या मार्गदर्शनानुसार बँकेतील खातेदार शेतकरी अनिल महाजन यांच्या हस्ते सर्व दागिने शबानाबी खाटिक यांना देण्यात आले. याप्रसंगी बुलढाणा अर्बन शाखेचे शाखा व्यवस्थापक सतीश खडा येते, स्वप्नील देशमुख, पद्माकर पाटील, संतोष वाघ, प्रवीण बारी, नितीन गडे सह आदींची उपस्थिती होती. गोल्ड लोन घेतलं होतं का? हां, यांनी घेतलं होतं सोने चांदी, सोने आणि चांदी तारण कर्ज.
त्यांचे मिस्टर निलेश फडणवीस, त्यांचे मिस्टर जाबीर खाटी, हे माझे 5-7 जुलैला आपल्या पाटाजवळ भुसावळ जाताना यांचा ॲक्सिडेंट झाला. मेरनी गोल्ड लोन घेताना विमा काढलेला होता सर. आपण विमा काढतोय संस्था विमा काढते आणि त्या संस्थेच्या विमा योजनेनुसार त्यांना त्यांची रक्कम 13,700 कर्जाची होती. तर त्यावेळेस 26,159 कर्ज असताना आपण ती विमा रकमेची मागणी केली. तर विमा रकमेची मागणी केल्यानंतर त्यांचे आज एक मागच्या आठवड्यामध्ये 24,951 रुपये मंजूर झाले. ती 24,951 त्यांच्या खात्यात आले डायरेक्ट कर्ज खात्यात आणि ती बाकी थोडी रक्कम भरून त्यांनी ती रक्कम आपण त्यांच्या ताब्यात देणार. ओके ओके धन्यवाद. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठान संघटनेच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी योगेश विश्वास पाटील यांची नुकतेच निवड करण्यात आली. सदर निवड तालुकाध्यक्ष निलेश बेलदार यांनी केली असून त्यांची या पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे. फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्ते शाकिर खान शब्बीर खान यांची नुकतेच राष्ट्रीय मुस्लिम सेना रावेर लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदर निवड जळगाव जिल्हाध्यक्ष शेख नदीम यांनी एक लेखी पत्र देऊन केली आहे. राष्ट्रीय मुस्लिम सेनेचे ध्येयधोरणं आणि उद्दिष्ट समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवून मुस्लिम समाजाच्या विकासासाठी आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली गेली आहे. एकूणच त्यांच्या या झालेल्या निवडीबद्दल त्यांचं सर्व स्तरावरून अभिनंदन केलं जात आहे. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास, या मासनिमित्त फैजपूर शहरातील श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये महिनाभर तेवत असणारा एक दिवा प्रज्वलित करण्यात आला. सदर दिवा अखंडरित्या महिनाभर तेवत ठेवला जाणार असून अखंड तेवत राहणाऱ्या दिव्यामुळे घरातील जीवनातील सारे संकटे विघ्ने दूर होतात, दिव्याजवळ मागितलेली मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. तसेच कोरोनामुक्त भारत ही संकल्पना ठेवून अधिक महिन्यात अखंड दिवा लावण्यात आला आहे. एकूणच अधिक मास एकादशी विशेष धार्मिक महत्त्व असतं आणि त्या दिवशी हा दिवा प्रज्वलित करण्यात आला असून स्वामीनारायण मंदिर लक्ष्मीनगर येथे श्री विष्णू सहस्रनाम वालिकेचं पठन करून 1008 तुळशीपत्र भगवान श्री गोपालकृष्णला वाहताना खान्देशरत्न शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज, शास्त्री सत्यप्रकाशदासजी महाराज सह मंदिराचे विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम राबवला जात आहे. पद्म शुद्रो जायत चंद्रमा मनसो जात चक्ष सूर्यो जायत श्रोत्राद वायुश्च प्राणश्च मुखाद अग्निरजायत नाभ्यासितंतरिक्ष गुम शिष्णु देव समोर्तत पद्भ्याम भूमि द्विज श्रोत्रा तथा लोका कल्पयन यत् पुरुषम विदधु कथिता विकल्पयन मुखम किमस्यासित किम बाहु किम उरुपादा उच्यते ब्राह्मणस्य मुखमासित बाहु राजन्यकृत उरु तदस्य यद्वश्यश पद्भ्याम शुद्रो अजायत. तेव्हा या घडामोडीसह जिथेच थांबतो, नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.